नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत असहकार चळवळ। त्यामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अत्यंत दुःखदायक वेदनादायी असा जो प्रसंग आपल्या भारतीय जनतेवर आला होता तोच म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड। अत्यंत दुर्दैवी घटना त्या ठिकाणी भारतीय जनतेला सामोरं जावं लागलेलं आहे। रौलेट कायद्याविरुद्ध देशभर त्या ठिकाणी प्रखर लढा सुरू झालेला होता। पंजाबमध्ये त्याने प्रखर विरोध त्या ठिकाणी या रौलेट ॲक्टला सुरू झालेला होता। पंजाब प्रांतावर अमृतसर शहर हे या लढ्याचं चळवळीचं केंद्र ठरलं होतं। पंजाबमधील अमृतसर शहर लक्षात ठेवा, हे चळवळीचे केंद्र बनलेलं होतं। आणि सरकारने ह्या जनतेचा जो लढा चालू झालेला होता तो दडपवण्याचा प्रयत्न केला, दडपशाही सुरू केली, दडपशाहीचं सत्र सुरू केलं। गांधीजींना पंजाब प्रांतामध्ये प्रवेश करण्यास सरकारने मनाई केली, कारण सरकार गांधीजींना घाबरत होतं। गांधीजी जर पंजाबमध्ये गेले तर जनतेला ते आव्हान करतील, सत्याग्रह करायला लावतील, ही भीती ब्रिटिश सरकारला होती। जनरल डायर नावाचा त्यावेळेस पंजाबचा गव्हर्नर होता, तो अमृतसरमध्ये त्याने सभाबंदीचा हुकूम काढला, सभाबंदी घ्यायला बंदी केली। त्याला भीती होती की या भागामध्ये गांधीजी येतील आणि जनतेला सभा घेऊन त्या ठिकाणी संदेश देतील की तुम्ही सत्याग्रह करा। म्हणून त्याने सभाबंदीचा हुकूम काढला। अमृतसर येथील हरताळ प्रकरणी, हरताळ म्हणजेच आपण पाहिलं बंद, तर या प्रकरणी सरकारने काय केलं, डॉक्टर सत्यपाल व सैफुद्दीन किचलू हे जे भारतीय नेते होते यासारख्या मोठमोठ्या नेत्यांना ब्रिटिश सरकारने अटक केली। आणि त्या अटकेच्या निषेधार्थ 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर या ठिकाणी एक जालियनवाला नावाची बाग होती, त्या बागेमध्ये बैसाखी सणाचं निमित्ताने एक सभा आयोजित केली होती। निमित्त सणाचं होतं, परंतु तिथे या अटकेचा निषेध जनतेला करायचा होता। या ठिकाणी सभा चालू झाली असताना जनरल डायरने लष्करी गाड्यामधून लष्कर त्या बागेभोवती बोलावून घेतलं। बागेमध्ये शिरण्याचा एक अरुंद आणि एकमेव असलेला जो रस्ता होता तो डायरने त्या ठिकाणी बंद केला। आतल्या लोकांना कोणतीही पूर्वसूचना न देता निशस्त्र निरापराध जनतेवर त्या ठिकाणी जनरल डायरने गोळ्यांच्या फैरी झाडायचा आदेश दिला। आणि बालमित्रांनो, काही क्षणात त्या ठिकाणी गोळीबार सुरू झाला। गोळीबार सुरू झाल्यानंतर 1600 फैरी झाडण्यात आल्या। दारुगोळा संपला तेव्हा त्या फैरी बंद पडल्या। बालमित्रांनो, या हत्याकांडामध्ये थोडे थिडके नव्हे, 400 स्त्री पुरुष त्या ठिकाणी मरण पावले, अनेक जखमी झाले। यावर जनरल डायरने आणखी क्रूर असं कार्य केलं। हत्याकांड त्या ठिकाणी गोळीबार संपल्यामुळे संपला, त्याने लगेच संचारबंदी लागू केली। आणि संचारबंदी लागू केल्यामुळं जखमी लोकांना दवाखान्यात नेण्यास सुद्धा त्या ठिकाणी शक्य झालं नाही। असं अमानुष असा अत्याचार जनरल डायरने केला। संपूर्ण पंजाब प्रांतामध्ये त्याने लष्करी कायदा लागू केला। लष्करी कायदा म्हणजेच लष्कराच्या ताब्यात पंजाब प्रांत देऊन टाकला। आणि त्या लष्कराने त्या ठिकाणी अनेकांना तुरुंगात डांबायला सुरुवात केली। देशभरात या कायद्याच्या विरुद्ध निषेधाचे मोर्चे निघायला सुरुवात झाली। आणि याच काळामध्ये बालमित्रांनो, आपले तत्कालीन रवींद्रनाथ टागोर साहित्यिक थोर शिक्षणतज्ञ यांना ब्रिटिश सरकारने सर हा किताब दिलेला होता। तो किताब या हत्याकांडाच्या निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्याला मिळालेला सर किताब ब्रिटिश सरकारला परत देऊन टाकला, त्याचा त्याग केला। आणि भारतीय जनतेने या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशीची मागणी केली। मग ब्रिटिश सरकारने त्या ठिकाणी या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी हंटर नावाचं कमिशन नियुक्त केलं। मग बालमित्रांनो, अशा प्रकारे आपल्या भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये हे एक अत्यंत दुर्दैवी असं हत्याकांड त्या ठिकाणी घडलं। धन्यवाद।